नमस्कार डॉक्टर रवी गोडसे करता लाईव्ह पेन्सिल्व्हेनियातून सिरम इन्स्टिट्यूटने जो ट्विट पाठवला हो होता की भारत सरकारकडे ऐंशी हजार कोटी रुपये आहेत का याच्यावर एक पटकन व्हिडिओ टाका अशी रिक्वेस्ट आली म्हटलं बनवून टाकू मी आणि माझा मित्र आठवीमध्ये एकदा सायकलवरून डबल सीट विमान विकत घ्यायला गेलो होतो पण सायकलला पार्किंग नाही मिळालं म्हणून मिसळ खाऊन परत आलो या किश्श्यामध्ये जेवढा उपरोध हो आणि अतिशयोक्ती आहे त्याच्यात थोडी छुपलेली सच्चाई पण आहे बरोबर आहे ना काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे ना की हा व्हॅक्सिनचे डोसेस मिळवायचा पण त्या वॅक्सिनचे डोसेस कोणाला द्यायचे कसे द्यायचे कसे आणायचे हे बोलण्याच्या आधी आपण एक पटकन दुसरी खळबळजनक न्यूज आली होती त्याचा पण विचार करूया अमेरिकेमध्ये त्यांनी सिरो सर्वेलन्स केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नऊ टक्के लोकांना फक्त इम्युनिटी आहे आता हे लोक खरंच थोंबाट आहेत का मला पर्सनली इरिटेट करायला रोज नवीन ठोंबेगिरी करून दाखवतात ते माझ्या लक्षात नाही आलं आहे अहो नऊ पर्सेंट म्हणजे काय एक तर एवढा मोठा देश आहे त्याची सरासरी कशी काढणार तुम्ही मी तुम्ही अंबानीला घेतलं आणि धारावीतली दहा माणसं घेतलीत आणि म्हणालात सरासरी सगळे करोडपटी आहे काय उपयोग आहे दुसरं म्हणजे आपण हर्ड इम्युनिटीवर मोठा व्हिडिओ बनवला होता आपल्याला माहिती तरी आहे का टी सेल इम्युनिटी कोणाकडे काय आहे ते किती पर्सेंटेज आहे काय काही पॉकेट्स आहेत ना काय काय ठिकाणी पन्नास टक्के इम्युनिटी असेल काय काय ठिकाणी शून्य असेल त्याची सरासरी पंचवीस टक्के होत असेल दुसरी गोष्ट म्हणजे आता हे व्हॅक्सिनचे डोसेस आपण म्हणतो आहे ना द्यायचे तर ते कोणाला द्यायचे जे अँटीबॉडी पॉझिटिव्ह आहेत त्यांना द्यायचे का आता अँटीबॉडी पॉझिटिव्ह असलेले लोक या सगळ्या व्हॅक्सिनच्या ट्रायलमधून एक्सक्लूड होत आहेत त्याच्यामुळे अँटीबॉडी पॉझिटिव्ह असलेल्यांना व्हॅक्सिन कशी चालते ते आपल्याला माहितीच नाही पण एकशे पस्तीस कोटी लोकांना द्यायच्या आधी जर का आधी बघायचं असेल की ज्यांना अँटीबॉडीज आहेत त्यांना द्यायच्या नसतील तर ते सगळं आत्ताच करायला पाहिजे होतं ना डॉक्टरची लिस्ट बनवा त्यांच्या अँटीबॉडी टेस्टिंग करा आणि जे अँटीबॉडी पॉझिटिव्ह आहेत त्यांना वगळा हा सगळा खर्च करणं शक्यच नाही आहे त्याच्यामुळे ती वॅक्सिन एकदा आली की जे अँटीबॉडी टेस्ट वगैरे न करता सगळ्यांना सरसकट देऊन टाकायची हाच एक पर्याय आहे तर म्हणजे अमेरिकेतसुद्धा फक्त आता एक गमतीची गोष्ट अशी आहे की वॅक्सिन नाही आली तर वगैरे आता जरा चर्चा थोडी कमी होईल कारण पैशाच्या गोष्टी चालू झाल्या तर वॅक्सिन नक्की येते हो अगदी छाती डोकपणे सांगतो वॅक्सिन येते आता आपल्याला डोसेस कसे मिळवायचे इंडियाला ते बघूया एकशे पस्तीस कोटी पॉप्युलेशन असेल जर का जॉन्सन अँड जॉन्सनची असेल तर एकच डोस लागेल कदाचित बाकीच्या दोन दोन डोसेस म्हणजे आपल्याला हो दोनशे सत्तर कोटी डोसचा बंदोबस्त करायचा आहे तर आपल्याला काय करता येईल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे जाता येईल का काही उपयोग नाही म्हणजे तुम्ही लंगोट बांधून त्यांच्याकडे गेलात काही वॅक्सिन मागायला तर तो, तो तुमच्या कमरेचा लंगोट काढून ते आफ्रिकेतल्या कोणाच्या तरी डोक्याला फडकं म्हणून बांधतील याच्यामध्ये गंमत नाही आहे हे खरंच तसं होईल त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही अमेरिकेने जवळजवळ शंभर कोटी डोस विकत ऑलरेडी घेऊन ठेवले आणि त्यांचं पॉप्युलेशन आहे अमेरिकेचं आमचं पस्तीस कोटी तर अमेरिकेकडे जे सरप्लस डोस असतील ते अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला देऊन त्यांनी सगळ्या जगात इक्विटेबल वाटायचे का जेव्हा अमेरिकेला गरज होती तेव्हा भारत त्यांच्या मदतीला धावून गेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घेऊन ते वापरून ते डोसेस इंडियाकडे आणायचे ते इंडियाकडे आणता येतील तो एक मार्ग आहे स्वतःच्या भारतामध्ये ज्या व्हॅक्सिन बनत आहेत त्याचं काय कधी आहे त्या भारताकडे स्वतःकडे असतीलच अजून काय करता येईल आता ह्या ज्या कंपन्याच आहेत ना ड्रग कंपन्या त्यांचं पण बरोबर आहे हो की जर का रिस्क दुसरं कोणी घ्यायला तयार नाही ते आयुष्यातून उठतील हो ते 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 हे सगळं करण्यामध्ये आणि एवढं सगळं करून त्यांनी जर का वॅक्सिन बनवून किंवा प्रोड्यूस करून बाहेर आणली तर मग लोक धावत येतील त्यांना सांगायला आधी इसेन्शियलना द्या आधी यांना द्या आधी त्यांना द्या म्हणजे त्यांचं कसं आहे जर का ते हरले तर बुडले आणि जिंकले तर त्यांना कोणीतरी येऊन सांगणार हे डोसे तिकडे पाठवा तिकडे पाठवा म्हणजे त्यांना पण काहीतरी त्याच्यामध्ये नाहीतर काय होईल या कंपन्या असं सगळं धडाडीने काही काम करायचं बंदच पडतील ना सगळे मरगळ येऊन पडून राहतील नुसतं बाकी सगळं आहे तसं तो किशोर कुमारच्या एका मूवीमध्ये डायलॉग होता तो आणि प्राण विमानातून फायटिंग करतात आणि विमानातून खाली पडतायत आणि आहेत किशोर कुमार प्राणला म्हणतो चाचा आयडिया तुम कुदो मे लटका हो आता लोकांना उडी मारायला सांगून आपण कसं लटकत राहणार तर याच्यामध्ये एक माझ्या डोक्यात आयडिया आत्ताच आली सोपी आयडिया आहे आणि परत मी सांगतो मला याच्यात एका पैशाचा फायदा काही काही माझा याच्याशी काही संबंध नाही आहे मी दलाल नाही आहे कोणाचा हे सगळं मी तळमळीने आपल्या लोकांकरता करतो आहे लोकमतला सबस्क्राईब करायला एवढ्याचकरता सांगतो आहे तुम्हाला की माझा नवीन व्हिडिओ आला आणि चांगला तोडफोड असेल तर तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की माझा व्हिडिओ आला आहे म्हणून तर माझी आयडिया काय आहे की समजा एक गव्हर्नमेंटला वगैरे बाजूला ठेवायचं प्रायव्हेट प्रायव्हेट पार्टनरशिप गव्हर्मेंटला यायचं असेल ना त्याच्यामध्ये तर त्यांनी ओव्हरसाईट करता यायचं समजा एक आर्बिटरी अमाऊंट आहे की समजा एक हजार रुपये एका एक माणसाने सिरम इन्स्टिट्यूटला एक हजार रुपये दिले तर त्याने स्वतःकरता तो डोस बुक केला आणि ते म्हणजे एस्क्रो अकाउंटमेंटमध्ये टाकता येतील ते पैसे आणि एक हजार माणसाने दिले त्याच्या बदल्यात त्याला तो डोस मिळाला आता जर का त्या डोसची म्हणजे आणि तो कुठला व्हॅक्सिनचा डोस घेतो हो ते माहितीच नाही जे कुठला डोस सिरम इंडियामध्ये विकत असेल त्या माणसाला एक हजार रुपयाच्या बदल्यात तो डोस द्यायची जबाबदारी सिरमची आणि कसं होईल समजा दहा हजार दहा दहा कोटी लोकांनी हे घेतला एक एक हजार रुपये देऊन तर दहा हजार कोटीचा बंदोबस्त झाला ना आणि हे पैसे कुठे जातील एस्क्रो अकाउंटमेंटमध्ये जातील अकाऊंटमध्ये आणि त्याच्यावर गव्हर्मेंट ओव्हरसाईट ठेवू शकेल जर का सिरमची कुठलीच वॅक्सिन चालली नाही आणि त्यांचं सगळंच बुडलं आणि कुठलंच काय आहे तसं होणार नाही आहे नक्की पण सगळंच काहीच काही नाही झालं तर त्या एस्क्रोमधले अर्धे पैसे सिरमला जातील त्यांचा नुकसान भरून काढायला लोकांचे अर्धे पैसे बुडतील पण ते जे अर्धे पैसे कदाचित बुडतील त्याच्याबद्दल त्यांनी आत्ताच व्हॅक्सिन बुक करून ठेवले की आम्हाला व्हॅक्सिन नक्की मिळणार तर माझ्यासारखे लोक काय करू शकतील पाचशे लोकं आहेत ज्यांच्याकडे पैसे नाहीत गेला किंवा हजार पाचशे लोकांची जबाबदारी मी घेतो त्यांना व्हॅक्सिनचे पैसे मी देणार असे दहा हजार लोक माझ्यासारखे इथे असतील इंडियामध्ये असतील दहा कोटीचा बंदोबस्त झाला खटाखट एक एक बंदोबस्त करता येईल आणि गंमत कशी आहे लिगल दृष्टीने मी काय त्यांना व्हॅक्सिन नाही देणार मी व्हॅक्सिनचे पैसे पुरवेन आणि त्याच्यानंतर त्यांचा निर्णय आहे की व्हॅक्सिन घ्यायची की नाही म्हणजे लिगली दोन तीन वर्षांनी पुढे काही झालं दे त्या व्हॅक्सिनचं तर जे लोक देतात त्यांना लायबिलिटी काय नाही म्हणजे शेवटी कॅपिटलिस्टिक कंट्री आहे हा थोडा विचार करायला पाहिजे त्याच्यामुळे असं जर का आपण केलं तर म्हणजे गव्हर्नमेंट कुठून पैसे देणार वगैरे काय म्हणजे रिस्क घ्यायची काही भानगडच नाही म्हणजे सिरमसारख्या कंपन्यांना पण जोर येईल ना म्हणजे समजा एखादी कंपनी असेल माझा निलेश म्हणून मित्र आहे त्याच्याकडे समजा तीनशे लोक कामा काम करत आहेत किंवा एका माणसाकडे पाचशे आहे त्यांनी पाच लाख रुपये द्यायचे सिरमला एस्क्रो अकाउंटमेंटमध्ये टाकायचे सिरमला माहिती आहे हे पैसे येत आहेत सगळंच काही बुडलं तर त्यातल्या अडीच लाख सिरमला मिळत आहेत अडीच लाख यांना परत येत आहेत पण ती व्हॅक्सिन चालली तर तो, तो त्या लोकांचे पाचशे एम्प्लॉईजचे डोस निश्चित मग मग कोणाला यांना द्या गरिबांना द्या म्हणजे दुसऱ्या गरीब देशातल्या लोकांना द्या वगैरे अशी काही भानगड येणार नाही आणि या चॅरिटेबल संस्था असतील त्यासुद्धा पाचशे पाचशे हजार लोकांकरता एकेका वेळेला पैसे पाठवून म्हणजे अक्षरशः एका आठवड्यामध्ये काही कटकट न करता गव्हर्नमेंटने ओव्हरसाईट करायची एस्क्रोकआउट उघडून द्यायचा सिरमकडे अक्षरशः हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकेल त्यांना माहिती आहे ते पैसे आहे आणि ज्या क्षणी वॅक्सिन येईल त्या क्षणी लोकांना पण कळेल तर तुमच्या खिशात हजार रुपये आहेत आणि तुम्हाला जर का व्हॅक्सिन नक्की स्वतःकरता बुक करून ठेवायचे तर करून ठेवता येईल थोडं अगेन याच्यामध्ये आता परत काही आरोप करू नका की बाबा तू शेवटी आता पैशाची गोष्ट काढलीस मी जस्ट कॅपिटल जसा यांनी श्रास्त प्रश्न विचारला की ऐंशी हजार कोटी गव्हर्नमेंटकडे आहेत का त्याच्यापैकी तीस चाळीस हजार कोटी पटकन एका आठवड्यामध्ये कसे आणायचे कोणालाही जास्त रिस्क न घेता याची मी एक आयडिया देतो आहे तर मराठी कवितेने पटकन शेवट करूया कारण हे जरा कठीण आहे पण तरी जमेल आपल्याला आता सती वगैरे जो पूर्वी प्रकार होता ना भारतामध्ये त्याचा मला अगदी तीव्रपणे विरोध आहे या कवितेमध्ये तो शब्द येतोय पण तो सती या अर्थाने काहीतरी एकदम डिफिकल्ट काम करायचं या अर्थाने आहे ते असं म्हणतात की घेतले व्रतन हे अमी अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयासे वयासे बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून घाबरू नका पॅन्डेमिक संपत आहे नक्की येते आणि ती खरेदी कशी करायची याची पण एक छोटीशी आयडिया कदाचित चुकीची असेल चुकीची असेल तर क्षमस्व धन्यवाद